राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे. आयोगाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता, त्यावर सुप्रीम कोर्टात आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केली होती. त्या अर्जावर आता सुप्रीम कोर्ट मंगळवारी सुनावणी करणार आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. राम, आता मंगळवारी सुनावणी होणार आहे, हा अर्ज फार महत्त्वाचा होता, काय निकाल लागू शकतो, विधिज्ञांचं काय मत आहे या संदर्भात? बिल्कुल, खरं तर मंगळवारी दुपारी 2 सुमारास ही सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आणि ही महत्त्वाची यासाठी आहे कारण कालच मध्य प्रदेशमधल्या निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे. मग आणि मध्य प्रदेश सरकार त्यासाठी निवडणुका घेण्यासाठी तयार पण झालेला आहे. त्यामुळे जर मध्य प्रदेश सरकार जर तयार होत असेल तर महाराष्ट्र सरकार तयार का होत नाही, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजेच की महाराष्ट्र सरकारने जी कारणं दिली आहेत, पावसाळा आहे आणि त्याचबरोबर प्रभाग रचनेचं कामसुद्धा अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे. मग ही कारणं जी आहेत ती ग्राह्य धरली जाणार आहेत का सुप्रीम कोर्टामध्ये? कारण अनेक महापालिकांना 2-3 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि तरीसुद्धा निवडणुका घेतल्या नाहीत. मागील वेळेसच सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आता कोर्ट कोणत्या पद्धतीचं ऐकून घेणार नाही. मग अशा वेळी जे कारणं दिली गेलेली आहेत, पावसाळ्याचं कारण आहे कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अधिकारी जे आहेत ते पावसाचं नियोजन, शहरामधले जे वाहतूक नियोजन आहे त्याच्यामध्ये अडकलेले असतात आणि मान्सूनच्या नियोजनामध्ये अडकले असल्यामुळं निवडणुकीकडे तेवढासा पुरेसा वेळ दिला जाणार नाही आणि प्रभाग रचनासुद्धा अपूर्ण आहे. त्यामुळे ही कारणं सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरेल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे मंगळवारी ठरणार आहे की आता संपूर्ण महापालिका 15 महापालिका आणि जवळपास 1930 ज्या आहेत ग्रामपंचायती आणि 200 नगर परिषदांचं भवितव्य काय असणार आहे, त्या निवडणुका ज्या निवडणूक आयोगाने वेळापत्रक दिलेलं आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर त्यामध्येच होणार का त्याच्या अगोदरच जूनमध्ये बिगुल वाजणार हे कळणार आहे. खरं खरं राम, धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल. तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जो अर्ज झालेला आहे राज्य निवडणूक आयोगातर्फे त्यावर आता मंगळवारी सुनावणी आहे. या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळी बघतच राहूया. छत्रपतींचा विचार म्हणजे